प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह दृष्टांत. आज आपण ऐकणार आहोत कथा क्रमांक 8, जिचं शीर्षक आहे ड्रायव्हर. परमेश्वर नावाच्या शक्तीवर आजकाल माझा विश्वास बसायला लागलाय. विमान वेळेवर सुटणं, आपल्या मुक्कामाला आपण वेळशीर पोहोचणं आणि कन्व्हेयर बेल्टवर आपल्या सगळ्या बॅग्स येऊन पोहोचणं, हे सगळं घडून येण्यासाठी ईश्वर आपल्या बाजूनं बॅटिंग करत असणं आवश्यक असतं. उदयपूरच्या छोटेखानी विमानतळावर फारशी वर्दळ नव्हती. सामान घेऊन आम्ही विमानतळाच्या बाहेर पोहोचलो तोपर्यंत दुपारचा 1 वाजला होता. आता हा शेवटचा पत्ता सर व्हायची वाट होती. ट्रॅव्हल एजंटने व्यवस्था केलेली गाडी आणि तिचा शिवकुमार नावाचा ड्रायव्हर येऊन पोचला असेल तर हा डाव आपण जिंकला हे नक्की होतं. शिवकुमारजींचा नंबर मोबाईलवरून मी लावला. लगेच उत्तर आलं, हुकुम, मैं पार्किंग में आपका इंतजार कर रहा हूं. मला हायसं वाटलं. साहब किंवा सरजी असा आदर दर्शविणारा शब्द न वापरता त्यांनी वापरलेला हुकुम हा खास राजस्थानी शब्द मला भावला. सामान गाडीत ठेवल्यावर शिवकुमारजींना मी आमच्या रिझॉर्टचं नाव सांगून गाडी तिथे घ्यायला सांगितली. शिवकुमारजी मुळात उदयपूरचे नव्हतेच, आमच्यासाठी जयपूरहून ते गाडी घेऊन आले होते. त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं, तुमच्या इतकाच मी सुद्धा या गावासाठी नवखा आहे. रिसॉर्टचा पत्ता मिळेलच. अहो, ईश्वराने तोंड दिलंय, 4 लोकांना विचारत जाऊ म्हणजे पत्ता सापडेलच. रिसॉर्ट नवीन असल्यामुळे फारसं कुणाला माहीत नव्हतं. मी रिसॉर्टला फोन करून नीट पत्ता समजावून घेतला. तरीही एका ठिकाणी रस्ता चुकला आणि त्यामुळे आम्ही रिसॉर्टला थोडंसं उशिरा पोहोचलो. तोपर्यंत जेवणाची वेळ टळायला आली होती. राजस्थानी स्टाईलनुसार रंगीबेरंगी पोशाख केलेल्या एका युवकाने ढोलकं वाजवून आमचं स्वागत केलं. रिसेप्शनवरच्या बऱ्यापैकी दिसणाऱ्या युवतीने कुंकू लावून निरांजनाने ओवाळून आमचं स्वागत केलं. हे सगळं अनपेक्षित होतं. जेवणानंतर थोडा वेळ आराम करून 5 वाजता पोहायला जायचं असं ठरलं होतं. रिसॉर्टचा स्विमिंग पूल संध्याकाळी 6 बंद होणार होता, त्यामुळे बरोबर 5 वाजता आम्ही पाण्यात उतरलो. अजून हिवाळा सुरू झालेला नव्हता, पण पाणी मात्र भयानक गार होतं. पोहणं, काराओकेवर गाणी, कॅरम इत्यादी हॉलिडे पॅकेजची सुख उपभोगून रात्रीच्या जेवणानंतर आम्ही शतपावली करायला हॉटेलच्या ड्राईववेवर पोहोचलो आणि शिवकुमारजींची आठवण झाली. सरळ नाकाचे, शिडशिडीत बांध्याचे, 55 आसपासच्या वयाचे शिवकुमारजी गाडीत बसून आमचा इंतजार करत होते. अरे शिवकुमारजी, कुछ खाया आपने? हुकुम, आपके इन रिसॉर्ट में हम लोगों के लिए कोई सुविधा नहीं होती है. सोना है तो गाड़ी में सोइए, खाना है तो कहीं ढाबा ढूंढकर खाइए. सुबह से कुछ नहीं खाया हुकुम, और आपको पूछे बगैर यहां से हिलता भी कैसे. मला अगदी शरमल्यासारखं झालं. जयपूर ते उदयपूर 400 किलोमीटर गाडी दौडवत हा आपल्याला घ्यायला आला, आपण आपल्या हॉलिडे मूडमध्ये इतकी साधी गोष्ट कशी विसरून गेलो याचं वाईट वाटलं. मी त्याला पटकन काही पैसे देऊ केले आणि जवळपासच्या ढाब्यावर जेवण करून घ्यायला सांगितलं. आम्ही एन्जॉय करायला आलो असल्याने आरामात सकाळी 10 वाजता बाहेर पडायचं ठरलं. लवकर उठून धावपळ करण्याची गरज नव्हती. उदयपूरचेच काही महाल बघायचे होते आणि संध्याकाळी सिटी पॅलेसचा साऊंड अँड लाईट प्रोग्राम बघायचा होता. ठरल्याप्रमाणे शिवकुमारजी सकाळी 10 वाजायला 5 मिनिटं असताना हजर झाले. हां शिवकुमारजी, क्या दिखाओगे आज? हुकुम, आपने हुकुम करना है, गाडी वही ले जाएंगे. आम्ही सहेलियो की बाडीला पोहोचलो. राजस्थानात पावसाचं अप्रूप, राजाच्या कन्येला पावसाचं खूपच कौतुक होतं. वर्षभर मला पावसात भिजता आलं पाहिजे हा तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी महाराजांनी या बगीचाची निर्मिती केली.
उंच पातळीवर असलेल्या एका तलावाचं पाणी जमिनी खालून त्या काळच्या पाईप्सद्वारे या बागेपर्यंत आणून सुंदर कारंज्यांची व्यवस्था केलेली होती. मधोमध त्या राजकन्येचा पुतळा होता. त्याच्या चारही बाजूंना कारंज्यांचं पाणी थुई थुई उडत होतं. बगीचा पाहून आम्ही गाडीत बसलो. कैसी लगी सहेलियों की बाडी? आम्ही अच्छी है म्हणालो. राजा महाराजा लोगों के शौक होते हैं. अपनी बच्ची के लिए देखो राजा ने क्या खूब चीज बनाई. साहब मेरी भी एक बेटी है. शादी हो गई है उसकी. नातवंड पण आहेत. माझी मुलगी लहान असताना शाळेत जायचं म्हणून घराबाहेर पडायची आणि शाळेत न जाता गावात भटकत राहायची. तिच्या शिक्षकांनी एक दिवस मला सांगितलं की ती शाळेत नियमित येत नाही. मी शाळेत जाऊन शहानिशा केली. त्या दिवशीसुद्धा शाळेत न जाता ती कुणा मैत्रिणीच्या घरी गेलेली होती. संध्याकाळी ती घरी आली तेव्हा मात्र मी तिचा अगदी यथेच्छ समाचार घेतला. ऐसी मार पडी उसको, उसके बाद कभी उसने ऐसी गलती नहीं की. क्या पढ़ी है बेटी आपकी? मी विचारलं. बीए कर लिया है साहब. फिर सिलाई कढ़ाई का डिप्लोमा भी किया. अभी अपने संसार में खुश है. उगास बोलणाऱ्यांपैकी शिवकुमारजी नव्हते. अतिशय शांत स्वभाव. विचारलं काही तरच बोलणार आणि मग मनापासून आणि भरभरून बोलणार. आमच्या गाडीत मुलगा, सून, दोन नातवंड आणि आम्ही दोघं आजोबा आजी असा हेवा वाटावा असा सुखी परिवार होता. शिवकुमारजी त्यामुळे अगदी खुश होते आणि अधूनमधून मन की बात सांगायला मजबूर व्हायचे. उदयपूरहून चितोडगड काही फार दूर नाही. चितोडगडच्या किल्ल्यावर गाईड करण्यापूर्वीच शिवकुमारजींनी कल्पना दिली की हे गाईड शेवटी तुम्हाला एम्पोरियममध्ये नेतीलच. त्यांचा खरा फायदा तिथे होत असतो हे तुम्ही लक्षात असू द्या. कृष्णभक्त मीराबाईंचा राजबाग आम्ही बघितला. मीराबाईला तिच्या पतीनेच विष द्यायचा प्रयत्न केला होता अशी आमची चुकीची कल्पना होती. पण तिचा नवरा तर फार आधीच देवाघरी गेला होता. उलट त्यामुळेच मीराबाई कृष्णभक्तीमध्ये पूर्णतः लीन झाली होती. तिचं देवावरचं हे अपार प्रेम तिच्या दीरांना काही रुचलं नाही आणि म्हणून त्यांनी तिला विषाचा पेला प्यायला दिला. पण कृष्ण तिच्या मदतीला धावला आणि विषाची तिला काहीच बाधा झाली नाही. मीराबाई पूजा करत असताना तिच्या फुलांच्या परडीत विषारी साप ठेवायची व्यवस्था त्यांनीच केली. त्याचा सुद्धा फुलांचा सुंदर हार झाला अशी आख्यायिका आहे. राणा संगाने लढाईत माळव्याच्या सुलतानाला हरवून विजयाचं स्मारक म्हणून एक उंच मनोरा बांधला. तो मिनार आम्ही वरच्या टोकापर्यंत जाऊन पाहिला. पद्मिनीचं दर्शन अल्लाउद्दीन खिलजीने ज्या आरशातून घेतलं तो आरसा आम्हाला आमच्या गाईडने दाखवला. चितोडच्या या किल्ल्यावर तीन वेळा जोहार झालेत. तीन वेळा जोहार होऊन होरपळलेला चितोडगड पाहताना मन विषण्ण होत होतं. हा किल्ला किती मोठा आहे हे समजावं म्हणून किल्ल्याच्या तटाच्या आतून आतून जाणाऱ्या रस्त्याने गाईडने आम्हाला गाडी घ्यायला लावली. हा कोणता रस्ता काढलात? असंही शिवकुमारजी त्यावेळी पुटपुटले. त्या छोट्याशा प्रवासात गाईडने त्या किल्ल्यावर असलेली सीताफळांची खूप झाडं दाखवली. त्या झाडांच्या खोडांच्या फायबरमधून सुंदर साड्या कशा बनवल्या जातात आणि त्या साड्या चितोडची कशी खासियत आहेत हे त्याने आमच्या मनावर बिंबवलं. काठसावरीसारख्या फुलांच्या मऊ फायबर्सचा उपयोग करून तयार केलेल्या रजया कशा चितोडलाच मिळतात ही माहितीसुद्धा त्याने दिली. सीताफळाची लागवड उपज नसलेल्या नापीक जमिनीत करून इथे राहणाऱ्या लोकांना उत्पन्नाचं साधन मिळावं म्हणून या उद्योगाची वाढ कशी करता येईल या प्रयत्नात सरकार आहे हे सुद्धा त्याने अगदी इत्यंभूत सांगितलं. अगदी शेवटी एका एम्पोरियम समोर गाडी उभी करून तो गाईड आपले पैसे घेऊन तिथून निघून गेला. शिवकुमारजी बोलले, मैं नहीं कह रहा था, ये गाईड जरूर एम्पोरियम ले जाएगा. एम्पोरियम मध्ये दुलया, हाताने तयार केलेल्या इतर वस्तू अशी बरीच दालनं होती. हाका करून शेवटी वाघाला पिंजऱ्यात पकडावं तसं साडीच्या सेक्शनमध्ये आम्हाला बंदिस्त करण्यात दुकानदार यशस्वी झाला. वेळ आणि पैसा खर्च करायचं सगळ्यात उत्तम साधन म्हणजे साडीचं दुकान. घरी नेसायला, पार्टीला जायला, लग्नांमध्ये मिरवायला,
भारीपैकी असे अनेक प्रकार साड्यांचे असतात. ती प्रत्येक कॅटेगरी यथासांग पहावी लागते. साडीचा रंग आवडला असतो पण तिचे काठ आवडलेले नसतात, आणि दोन्ही ठीक असले तर पदर बरोबर नसतो. अशी ही तीन पायांची शर्यत धावताना तमाम नवऱ्यांच्या तोंडाला फेस येत असतो. शेवटी बिल जेव्हा येतं तेव्हा मात्र अगदी बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते. अधूनमधून उगाचच ही साडी कशी वाटली असा प्रश्न नवरा या उपेक्षित प्राण्याकडे फेकला जातो. अगदी फायनल सिलेक्शन झाल्यावर या तिघांमधून आता तुम्ही निवडा असं आव्हानसुद्धा केलं जातं. आपण जी रिजेक्ट करावी ती साडी खरं म्हणजे नेसल्यावर कशी चांगली दिसेल असा जनमताचा कौल असतो. आता जनमत म्हणजे बायको आणि सून, मुलगा आणि आस्मादिक अशी आम्ही दोघं या दोघांना कसं कळत नाही या कॅटेगरीत मोडणारे असतो. साड्यांची बंडलं घेऊन आम्ही बाहेर पडेपर्यंत दुपार संपून संध्याकाळ व्हायला आली होती. उदयपूरला परतताना रस्त्यात एका ढाब्यावर आम्ही सगळ्यांनी भजी खाल्ली आणि चहा घेतला. शिवकुमारजींचे पैसे देऊ लागलो तर ढाब्याचा मालक म्हणाला, ड्रायव्हरने आपने खुदके चाय के पैसे दे दिए है. गाडीत बसल्यावर मी शिवकुमारजींना विचारलं, आपने ऐसा क्यों किया, हम आपके चाय के पैसे तो देने ही वाले थे ना. शिवकुमारजींनी उत्तर दिलं, हुकुम मेरे पैसे आप क्यों देंगे, मेरा खर्चा मैंने ही करना चाहिए नहीं क्या. या त्यांच्या वागण्यात गुरुमी नव्हती, सरळ सरळ विचार करणारा त्यांचा स्वभाव त्यातून दिसत होता. उदयपूरच्या परतीच्या प्रवासात शिवकुमार थोडेसे खुलले. त्यांचा स्वभाव तापट आहे हे त्यांनी प्रांजळपणे स्वतःहून कबूल केलं. तापट स्वभावामुळे त्यांची नोकरी कुठे टिकत नसे, कुठेतरी खटका उडायचा आणि नोकरीला रामराम करावा लागायचा. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सतत चणचण लागून राहायची. त्यांचा हा दुर्गुण कसा त्यांच्या इतर गुणांना झाकोळतो हे त्यांची पत्नी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत असे. राजपूत असल्यामुळे शिवकुमारांना नॉनव्हेज खाण्याचा खानदानी शौक होता. त्यांच्या बायकोला मात्र तसल्या खाण्याचा तिटकारा होता. शिवकुमारच्या हट्टामुळे त्याच्या खाण्यापुरतं ती मटण मांस तयार करायची. एकदा दुपारच्या जेवणात मटण खाताना मांडीवर बसलेल्या 3-4 वर्षाच्या मुलाच्या तोंडात शिवकुमारने मटण घातलं. त्यांची बायको भडकली, कशाला माझ्या बाळाला आत्तापासून बिघडवता असं ती बोलली. राजपूतांचा मुलगा आहे, मटण मांस खाणारच. शिवकुमार म्हणाले, नॉनव्हेज खाण्यातच सगळा पुरुषार्थ आहे तुमचा, धड एक चांगली नोकरी टिकवता येत नाही. बायकोचे हे शब्द शिवकुमारच्या जिव्हारी लागले. जेवणाची थाळी बाजूला भिरकावून ते उठून उभे राहिले. बायकोच्या थोबाडीत एक सणसणीत थप्पड लगावली आणि ताड ताड चालत घरातून निघून गेले. डोकं शांत झाल्यावर संध्याकाळी जेव्हा ते घरी परतले तोवर अपमान असह्य झाल्यामुळे त्यांच्या बायकोने गळफास लावून आत्महत्या करून घेतली होती. एवढासा मटणाचा तुकडा पण शिवकुमारांचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेला. बायकोवर त्यांचं निरतिशय प्रेम होतं, त्यामुळे दुसरं लग्न न करता लहान मुलांचं संगोपन त्यांनीच केलं. त्यांची म्हातारी आई त्यांच्यासोबत राहिली. मुलगा बऱ्यापैकी शिकला आणि सध्या नोकरी करतोय. शिवकुमारला आता मुलासाठी चांगली बायको शोधायची आहे. शिवकुमारचा फोन नंबर अजून माझ्या मोबाईलमध्ये आहे. आयुष्यात पुढे कधी जयपूरला गेलोच तर शिवकुमारला मी नक्की शोधून काढणार. त्याचं कसं चाललंय त्याची उत्कंठा मला स्वस्थ बसू देणारच नाही. श्रोते हो, आत्ताच आपण ही जी एक सुंदरसा प्रसंग आणि सुंदरशी आठवण सांगणारी कथा ऐकली, तिचं शीर्षक होतं ड्रायव्हर आणि तिचे लेखक होते नागपूर इथले प्रख्यात नेत्रतज्ञ माझे मित्र डॉक्टर प्रफुल्ल मोकदम. त्यांचा दृष्टांत हा कथासंग्रह आपण सध्या ऐकत आहोत, त्यात ही कथा आपण ऐकली. आपल्याला ही कथा आणि तिचं अभिवाचन कसं वाटलं हे जरूर जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. कृपा करून आपले कमेंट कथेखाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, किंवा आमच्या दोघांचे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, आम्हाला व्हॉट्सअप करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.